अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची जयंती वाकी या गावी सर्व समाज बांधवांकडून प्रतिमा पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी डॉक्टर योगेश सरताळे यांनी संत जगनाडे महाराजांच्या कार्याची माहिती दिली। तसेच संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त रात्री हरिभक्त परायण पवन महाराज चौथे नाशिककर यांच्या कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। आज 8 डिसेंबर खऱ्या अर्थाने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती। या जयंतीनिमित्त जमलेले माझ्या सर्व समाजबांधवांना मी आज थोडासा परिचय आपल्या संताजी महाराजांचा देतो। श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये सदुंबरी या गावी झाले। त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा जगनाडे असे होते, तसेच आईचे नाव मथाबाई होते। संत जगनाडे महाराजांवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार पडले। आई व वडील दोघी विठ्ठल भक्त असल्याकारणाने संताजी जगनाडे महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आणि अभंगाला आवर्जून उपस्थित राहत। काही समाजकंटकांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि हे इंद्रायणी नदीमध्ये बुडवले। ते इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्यानंतर त्यांची संत जगनाडे महाराजांचं सर्व अभंग तोंडपाठ असल्याकारणाने त्यांनी ते आपल्या लेखणीतनं लिहून काढले। दिवाळी दसरा या उक्तीला शोभेशा असा कार्यक्रम आज वाशी खुर्द त्याचप्रमाणे समस्त वाशी खुर्द येथील तेली समाजाने आज श्री संत जगनाडे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केलेली आहे। आज संध्याकाळी 8 वाजता श्री पवन महाराज चौथे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सर्व भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे तेली समाजाने आयोजित केलेला आहे। सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी माझ्या तर्फे विनंती करतो, त्याचप्रमाणे समस्त समाज बांधवांतर्फेही विनंती करतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।